नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी 24 तास. लेडी स्पेशल मध्ये सगळ्यांचं स्वागत. बॉलिवूडच्या गाण्यांमधून मुन्नी, शीला, चमेली अशा अनेक जणी बदनाम झाल्या करायला लागले आणि त्यासोबतच बॉलिवूडमध्ये महिलांची प्रतिमा वाटेल तशी दाखवली जाऊ लागली. पण आता हे सगळं बदलण्याचं काही महिलांनी ठरवलंय. एखादा सिनेमा हिट करायचा असला की त्याला आयटम नंबर्सचा तडका द्यायचा. उत्तान हावभावांसह अत्यंत कमी कपड्यात हिरोईन्स नाचल्या की गाणंही हिट आणि सिनेमाचीही प्रसिद्धी होते. म्हणून जवळजवळ प्रत्येक सिनेमात अशी आयटम सॉंग्स दिसायला लागली. या सगळ्या गाण्यांमध्ये स्त्रियांची प्रतिमा उपभोगाची निव्वळ एक वस्तू म्हणून दाखवायला सुरुवात झाली. नव्वदच्या दशकात मोहरामधल्या अक्षय आणि रवीनाच्या या गाण्याला त्यावेळीही विरोध झाला. पण त्यानंतर बॉलिवूडची मुन्नी सुधारण्यापेक्षा बदनामच जास्त होत गेली. राखी सावंत, मलायका अरोरा, सनी लिओन, मल्लिका शेरावत यांच्यासारख्या आयटम गर्ल्ससह करीना, कतरीना, विद्या या नंबर वनच्या अभिनेत्रींनीही आयटम सॉंग्स केली. या सगळ्या आयटम सॉंग्समध्ये बिनदिक्कतपणे महिलांची वाटेल तशी इमेज बॉलिवूडनं दाखवली. पण आता हे सगळं बदलण्यासाठी धडपड सुरू झालीय. ही गाणी रिराईट करण्याची म्हणजेच पुन्हा लिहिण्याची चळवळ सुरू झालीय. जेव्हा ह्या लोकांनी सांगितलं की आम्ही एक रिराईट कॉम्पिटिशन वगैरे चालू केलं आहे, तेव्हा मग मला असं वाटलं की हां, आपण पण थोडं काहीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि मीही त्यात पार्टिसिपेट झाली आणि मग मीही पण एक गाणं रिराईट केलं आहे. त्याच्यामध्ये पिंकी सॉन्ग, त्याचे मी दोन कडवे नक्कीच बोलीन. बोल बोल राजा क्या चाहिए, मार चाहिए या गुस्सा चाहिए, माफी चाहिए या फाईट चाहिए. आम्ही एक मुन्नी बदना आमची ग्रुप होती, तिकडे आम्ही अक्षरामध्ये जेव्हा गेलो ना तिकडे कळालं की आपल्याला रिराईट करायचं सॉन्ग. मग ते आता समी खूप म्हणजे कुठलं घ्या. नंतर सर्व ग्रुपनी बोलले की मुन्नी बदनाम घेऊया. तर नंतर ते मुन्नी बदनाम कशाला घेऊया, मग त्यात म्हणजे मी टॉपिक केला. मग बोलतात की मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. ते बोलतात की खूप डार्लिंग तेरे लिए, पण मुन्नी फक्त गर्ल्सवर का बोलतात ते, त्याबद्दल आम्ही एक गाणं रिराईट केलं आहे. या मोहिमेसाठी हॅशटॅग बॉलिवूड कॅन चेंज या नावानं ट्विटरवरही काम सुरू झालंय. बॉलिवूड कलाकारांनी, विशेषतः अभिनेत्रींनी स्वतःहूनच अशा गाण्यांना नकार द्यावा अशी मागणी होतीये. बॉलिवूडच्या ज्या ॲक्ट्रेसेस आहेत त्यांनी नक्कीच हा स्टँड घेतला पाहिजे, कारण बऱ्याच म्हणजे मोठमोठ्या ॲक्ट्रेसेसनी खूप आयटम नंबर्स केलेले आहेत आणि जे खूपच ऑब्जेक्शनेबल आहेत, कारण अगदी महिलांना वस्तू म्हणून बघितलं जातं आहे, ती कोणाची तरी आहे हे बघितलं जातं आहे. हे नाही की मी स्वतः काहीतरी आहे की मी स्वतः काहीतरी करू शकते, पण काय पिंकी हे पैसेवालो की, म्हणजे ह्याच्यात तुम्ही काय मुलींना मेसेज देताय ना. तर नक्कीच बॉलिवूडच्या स्त्रियांनी आणि फक्त ॲक्ट्रेसेसनी कमाला, असं वाटतं ॲक्टर्सनी पण हे केलं पाहिजे. म्हणजे इवन ॲक्टर्स आयटम नंबर्समध्ये असतातच ना, ते एन्जॉय करायला ते दाखवलेच जातात ना, तर मग त्यांनी पण नाही म्हटलं पाहिजे. अशा आयटम सॉंग्सना नकार देण्याचं धाडस आतापर्यंत कंगनानं दाखवलंय. गेल्या 4 वर्षात तिनं 6 आयटम सॉंग्सना नकार दिलाय. महिलांची अशा पद्धतीनं प्रतिमा दाखवणं तिला अजिबात मान्य नाही. अशा आयटम सॉंग्सवर यापूर्वीही टीका झाली आहे, पण प्रत्यक्षात अभिनेत्री कंगना रानावत आणि परिणीती चोप्रा सारख्या मोजक्या अभिनेत्री सोडल्या तर आयटम सॉंग्स न करण्याचा धाडसी निर्णय बॉलिवूडमध्ये कुणीही घेतलेला नाही. त्यामुळे आयटम सॉंग्सकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्याचा समाजावर काय परिणाम होतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे का, आणि बॉलिवूड कॅन चेंज या मोहिमेला प्रत्यक्षात बॉलिवूड किती प्रतिसाद देणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणचा दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।